नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की इंडी आघाडी जी आहे त्यातले जेवढे सदस्य आहेत हे सगळे सदस्य हे देशासाठी कुठेतरी काम करण्याकरता एकत्र आलेले नाहीत, तर आपापल्या मुलाबाळांचं भवितव्य कसं उज्ज्वल होईल, त्यांना कसं राजकारणामध्ये स्थिरस्थावर होता येईल यासाठी हे सगळे एकत्र आलेले आहेत, त्याची चिंता या सगळ्यांना आहे. आणि हा त्यांनी आरोप केला म्हणा किंवा हे वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली, आपल्या पक्षाच्या वतीने प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी म्हटलं की अमित शाह हे गृहमंत्री आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांचे पुत्र जय शाह हे BCCI मध्ये म्हणजे भारतीय क्रिकेट संघटना जी आहे त्यामध्ये सचिव पदावर आहेत. आता मुळातच ही जी काही तुलना संजय राऊत यांनी केली ही तशी काही योग्य तुलना नव्हे, कारण मुळातच अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे ज्या संघटनेमध्ये आज सचिव आहेत त्याचा आणि सरकारचा काही संबंध नाही आहे. ती काही सरकारी संस्था नाही की तो काही पक्ष नाही की अमित शाह यांच्यानंतर जय शाह यांची नियुक्ती झालेली आणि ते आता तो सगळा कारभार बघतायत असं अजिबात नाही. त्यामुळे जय शाह यांनी कुठल्या संघटनेत राहावं, कुठल्या संघटनेत कोणत्या पदावर जावं हा त्यांचा प्रश्न आहे. इथे जो मुद्दा अमित शहांनी उपस्थित केलेला आहे तो या राजकारणामधल्या घराणेशाहीचा, की वडील ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांनी स्थापन केल्यानंतर पक्ष वाढीस लागला, पण काही कालावधीनंतर आपल्या मुलाला तो पक्ष सोपवला, मुलीला सोपवला, त्यानंतर नातू त्या पक्षामधला प्रमुख बनला किंवा मग सुनेकडे सोपवण्यात आलं किंवा मग आणखी कोणतरी नातेवाईक पकडला आणि त्याच्याकडे तो पक्ष आला. त्यामुळे घराण्यातल्या घराण्यातच त्या पक्षाचा सगळा कारभार राहत असेल तर त्याला घराणेशाही म्हटलं पाहिजे. आता अनेक जण आरोप करतात भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आहेत ज्यांची मुलं खासदार नाहीत का किंवा ज्यांची मुलं पक्षामध्ये नाहीत का कुठल्या महत्वाच्या पदावर असतील, पण ती घराणेशाही म्हणजे पक्षाचं संपूर्ण पक्ष जो आहे तो फक्त आपल्या घराण्याच्याच ताब्यात राहील, आपल्या घराण्यातलाच माणूस हा त्या पक्षाच्या प्रमुख पदावर राहील हा जो अट्टहास असतो याला घराणेशाही म्हटलं पाहिजे. आपला मुलगा खासदार व्हावा आमदार व्हावा असं कोणालाही वाटू शकतं, पण अर्थात त्याला आमदार करण्याची किंवा त्याला खासदार करण्याची जबाबदारी जनतेची असते. जनताही ठरवणार आहे की एखाद्याला आमदार करायचं की नाही करायचं. तो कोणाचा मुलगा आहे म्हणून त्याला आमदार केलं जात नाही. आदित्य ठाकरे सुद्धा वर्डीमधनं आमदार झाले किंवा त्यांना उद्धव ठाकरेंचा पुत्र म्हणून कोणी आमदार म्हणून निवडून आणलेलं नाहीये. त्या ठिकाणी त्यांनी येऊन आपलं जे काही मत मांडलं ते लोकांना पटलं असेल, ठाकरे कुटुंबातले आहेत हे मान्य आहे, पण ही व्यक्ती जी आहे ती निवडून देण्याची योग्य असं जनतेला वाटतं म्हणून जनता निवडून देते. आणि ते निवडून यावं लागतं, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. एकदा निवडून आल्यानंतर दुसऱ्या वेळेला जेव्हा पुन्हा तुम्ही प्रयत्न करता तर तुम्ही केलेल्या कामाच्या जोरावर लोक तुम्हाला निवडून देत असतात. तुम्ही केलेलं काम, तुम्ही मांडलेले विचार, तुम्ही जो काही संघर्ष केलेला आहे, जे कष्ट उपसलेले आहेत ते पाहून लोक निवडून देत असतात. त्यामुळे तिथे मेहनत घ्यावी लागते. केवळ आपले वडील त्या ठिकाणी पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून मला आमदार करा असं म्हणू शकत नाही किंवा खासदार करा असं म्हणू शकत नाही. पण घराणेशाहीमध्ये म्हणजे पक्षातली घराणेशाही कोणती आहे, तर माझ्यानंतर माझा मुलगा पक्षाचा प्रमुख व्हावा, त्याच्यानंतर माझा नातू व्हावा किंवा त्याच्यानंतर माझी पत्नी व्हावी हा जो काय अट्टहास असतो ती घराणेशाही आहे. त्याविषयी अमित शाह बोलतायत आणि त्यात काही चूक नाहीये. आज जे पक्ष इंडिया आघाडीमध्ये आहे त्यात कोणता आहे, तर काँग्रेस सारखा पक्ष आहे ज्यात तर किती वर्षापासूनची घराणेशाही आहे. जवाहरलाल नेहरू, त्यानंतर इंदिरा गांधी, मग राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय गांधी यांच्या पलीकडे कोणाचंच नाव प्रमुख पदावर जाताना दिसत नाही. भलेही त्यांच्याकडे कोणतं पद नसलं तरी त्यांच्यावरच जबाबदारी असते, ते सगळं निर्णय घेतात, सगळं ठरवतात. आज काँग्रेसमध्ये मल्लिकार्जुन खरगे भलेही राष्ट्रीय अध्यक्ष असतील तरी चालतं कोणाचा आवाज महत्वाचा आहे त्याच्यात, कोणाचं मत महत्वाचं आहे, तर राहुल गांधी यांचं, सोनिया गांधी यांचं, त्याच्याशिवाय पानही हलणार नाही काँग्रेसचं. त्याला घराणेशाही म्हणतात. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला, त्यांनी प्रचंड संघर्ष केला, शिवसेना पक्षाची स्थापना केली, त्याबद्दल लोकांनी निश्चितपणे त्यांचं कौतुक केलं, त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांना हिंदू हृदय सम्राट ही उपाधी दिली,
लोकांनी, पण त्यांनी उद्धव ठाकरेंकडे पक्ष सोपवले. उद्धव ठाकरे नंतर असतो त्याचं नेतृत्व हळूहळू आदित्य ठाकरेंकडे येणार आहे असं म्हटलं जातं. त्यांच्या पत्नीचंही नाव उद्धव ठाकरेंच्या, रश्मी ठाकरे यांचंही नाव घेतलं जातं मुख्यमंत्री पदासाठी. तेजस ठाकरे यांचं नाव घेतलं जातं. वरुण सरदेसाई हे सुद्धा त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचंही नाव घेतलं जातं पक्षातल्या प्रमुख नेतृत्वासाठी. तर हे एकाच घरामधली लोक जर सातत्याने प्रमुख पदांवर असतील, त्यांनाच आमदारकी मिळणार आहे, त्यांनाच मंत्रीपद मिळणार आहेत. तेच पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्या हातातच सगळे निर्णय आहेत, त्याला घराणेशाही म्हणतात. शरद पवारांच्या घरामध्ये शरद पवार आहेत, त्यानंतर सुप्रिया सुळे आहेत, यांनाच घराची जबाबदारी मिळाली. आज रोहित पवार आहेत, ही घराणेशाही झाली. ही घराणेशाही जी आहे त्याबद्दल अमित शाह बोलत आहेत. संजय राऊत म्हणतात की या घराण्यांनी म्हणजे ठाकरे आणि पवार घराणं जी आहेत त्यांनी समाजाला खूप काही दिलेलं आहे, या घराण्यांची प्रतिष्ठा आहे स्वतःची एक. पण संजय राऊत हे विसरले की ही प्रतिष्ठा जी आहे ती आपोआप तयार होत नाही, ती जनता प्रतिष्ठा देत असते, हीच तर लोकशाही आहे. पण संजय राऊत जे म्हणत आहेत या कुटुंबांनी किंवा या घराण्यांनी जनतेला खूप दिलंय, समाजाला खूप दिलेलं आहे, म्हणजे अर्थात समाजावर त्यांचं ऋण आहे असं म्हणायला पाहिजे. खरं तर समाजाने ही घराणी जी आहेत त्यांना प्रतिष्ठा दिलेली आहे. समाजाने या घराण्यांना कुठेतरी एक तुम्ही हे सगळं चालवा, आमचे विचार मांडा, आमच्यावर होत असलेला अन्याय त्याला वाचा फोडा, आमची कामं करून द्या, समाज उभारणीचं काम जे आहे ते तुम्ही करा, तुमच्यामध्ये क्षमता आहे असं त्यांचे जे कोणी पक्षाचे संस्थापक असतील त्यांनाही जबाबदारी सोपवली. पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही तुम्हाला पक्षाची जबाबदारी सोपवली, तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून त्यांना उचलून धरलं, म्हणून तुम्ही तुमच्याच मुलांना द्या, त्यांनाही आम्ही उचलून धरू, अशी असा जनता कधी न्याय करत नाही. आणि तसं असतं तर मग सगळी घराणी चालली असती शेवटपर्यंत. आज गांधी घराणं जे आहे त्याचं काय अवस्था झालेली आहे? नेहरू, इंदिरा गांधी हे होतं, राजीव गांधींनाही ते स्थान मिळालं कारण इंदिरा गांधींचा मृत्यू झाला अकाली, त्यानंतर राजीव गांधींना ती संधी मिळाली. पण जनता ठरवते आज राहुल गांधी जे आहेत काय पक्षाची अवस्था झालेली आहे काँग्रेसची हे पाहतोय आपण. आणि त्याचं कारण आहे घराणेशाही. आज उद्धव ठाकरेंच्या पक्षाची काय अवस्था झाली आहे? बाळासाहेबांचे विचार म्हणतात पण बाळासाहेबांचे विचार घेऊन हा पक्ष चालत नाहीये हे दिसून येतं, त्यांच्याच पक्षातले लोक म्हणतात आणि म्हणून ते पक्ष सोडून जातात. हे परिणाम कशाचे आहेत? घराणेशाहीचे. तेव्हा जनतेला आम्ही भरपूर दिलेला आहे, आम्ही समाजाला खूप दिलेला आहे, या घराण्यांनी दिलंय हे म्हणणं म्हणजेच घराणेशाही आहे. आणि लोकशाही काय असते? तर जनतेने आम्हाला घडवलेलं आहे, जनतेने आमच्या जबाबदारी टाकलेली आहे, त्यामुळे जनतेला जे पाहिजे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. जनता म्हणेल तुम्ही पाय उतारवा तर पाय उतारू, जनतेच्या प्रत्येक निर्णयाचा आम्ही सन्मान राखू, हे म्हणणं म्हणजे लोकशाही असते. आम्ही जनतेवर उपकार केलेले आहेत की आमची प्रतिष्ठा आहे म्हणून जनतेने आम्हाला दिलेलं आहे ह्याला म्हणत नाहीत लोकशाही, ह्याला घराणेशाहीच म्हणतात. त्या संजय राऊत यांनी हे जे उदाहरण दिलेलं आहे अमित शाह आणि जय शाह यांचं, ते उदाहरण त्याला लागू पडणार नाहीये घराणेशाहीला. जर अमित शाह नंतर पक्षाची जबाबदारी जय शाह यांच्याकडे असती किंवा अमित शहांनी म्हटलं म्हणून जय शहांनाच मंत्रीपद दिलं असतं कोणत्याही कष्ट न उपसता, तर त्याला घराणेशाही म्हणता आलं असतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे लगेच मंत्री झाले पहिल्याच प्रयत्नामध्ये, म्हणजे पहिल्यांदाच ते आमदार झाले आणि लगेच मंत्री झाले, ही घराणेशाही असते. हे संजय राऊत यांनी ओळखायला पाहिजे की घराणेशाही कशाला म्हणतात. तर अमित शहांनी दिलेले जे उदाहरण आहे घराणेशाहीचं ते योग्य आहे. आणि एनडीए आघाडीमधले बहुसंख्य पक्ष, समाजवादी पक्ष असेल, तिकडे लालू प्रसाद यांचा पक्ष असेल, हे सगळे घराणेशाहीवर चालणारे पक्ष आहेत. आपापल्या घरामध्येच सगळी पदं वाटायची, घरातल्याच सगळ्या लोकांनीच पक्ष चालवायचा, त्यांच्या पलीकडे कोणाचाच विचार करायचा नाही, ही घराणेशाही असते. आणि ती समाजाला आवडत नाही, समाजाला पसंद नसते, समाज ज्याला ठरवतो त्यालाच तो डोक्यावर घेतो, त्यालाच हिंदू हृदय सम्राटी पदवी देऊ शकतो. अन्यथा समाज जो आहे तो त्याने जर ठरवलं आम्हाला अमुक हा नेता नको तर त्याला तो लाथाडतो, तो लाथाडायलाही मागे पुढे बघत नाही, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि स्वीकारणं सुद्धा आवश्यक आहे.
त्याला खरी लोकशाही म्हणतात. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.